राज्यस्तरीय निमंत्रितांच्या साखळी खो खो स्पर्धेला शनिवारी सकाळी बेळगावात प्रारंभ झाला आहे। बेळगाव येथील धर्मवीर संभाजी मैदान महात्मा रोड येथे या स्पर्धा खेळवल्या जात असून या स्पर्धेमध्ये 8 संघांना निमंत्रित करण्यात आले आहे। साधना क्रीडा संघ बेळगाव, कर्नाटक राज्य खो खो संघटना व बेळगाव जिल्हा उपसंघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। निमंत्रितांच्या आंतरराज्य खो खो स्पर्धेत राज्यातील नामवंत संघांना निमंत्रित करण्यात आले आहे। ते 8 संघ 2 गटांमध्ये विभागले गेले असून अ गटात डीवायईएस दावणगिरी, कावेरी कपिला सीएस टीएनपुरा, केएसपी बेंगळूर अशोका, सीएस चनकेरी, तर बी गटात श्री एमपी भद्रावती चामुंडेश्वरी, सीएस मैसूर महालिंगेश्वर, सीएस कुंदरगी, साधना क्रीडा संघ बेळगाव या संघांचा समावेश आहे। साखळी पद्धतीने हे सामने खेळवले जात असून उद्घाटन दिवशी 8 साखळी सामने तर रविवारी 4 साखळी सामने खेळवले जाणार आहेत। उपांत्य फेरीचे सामने, तिसऱ्या क्रमांकाचा सामना तर सायंकाळी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे। सदर सामना केकेआयएफच्या नियमांनुसार खेळवले जात आहेत। या स्पर्धेसाठी तांत्रिक कमिटी त्याचप्रमाणे बेंगळूर कर्नाटक खो खो फेडरेशनच्या क्वालिफाईड पंचांना पाचारण करण्यात आले आहे। यावेळी माजी प्राचार्य एस सी मोरे यांनी अधिक माहिती दिली आहे। साधना क्रीडा केंद्राची स्थापना 1962 दरम्यान मंगेश मांद्रेकर यांनी केली होती। ते इकडं ट्युशन क्लासेस चालवायचे आणि त्यांचा विचार असा होता की ट्युशन क्लासेसबरोबर मुलांच्या क्रीडा नैपुण्य यावं, म्हणून त्यांनी क्रिकेट आणि खो खो असे दोन खेळ निवडले आणि ट्युशन क्लासेसबरोबर या दोन खेळांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी सुरू केला आणि तेच साधना क्रीडा केंद्र पुढं भरत गेलं। स्टेट लेवलची साधना क्रीडा केंद्राची टुर्नामेंट 1981 दरम्यान आम्ही सगळ्यांनी केली होती। त्यावेळी सगळे आम्ही खेळाडू होतो, त्याच्यानंतर संघटक झालो। मधल्या काळात साधना क्रीडा केंद्रानं बरीच प्रगती केली आहे। नॅशनल लेवलवर, स्टेट लेवलवर, युनिव्हर्सिटी लेवलवर आमचे खेळाडू चमकले आणि त्याचबरोबर शिक्षणातही हे खेळाडू चमकत आहेत। साधना क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचं एक वैशिष्ट्य असं होतं की खेळात जसे ते निपुण होते त्याचबरोबर अभ्यासातही ते अत्यंत निपुण होते। त्यामुळे त्यांनी अभ्यासात करिअर केली आणि निरनिराळ्या क्षेत्रात इंजिनियर्स, डॉक्टर्स, टीचर्स, प्रोफेसर्स अशी सगळी क्षेत्रं त्यांनी पादाक्रांत केली। मधल्या काळात साधना क्रीडा केंद्र जरासं सुप्तावस्थेत गेलं आणि त्याच्यानंतर आता ही दुसरी जनरेशन, तिसरी जनरेशन साधना क्रीडा केंद्राच्या खेळाडूची काही महिन्यापूर्वी एकत्र आली। तर त्यात शिवानंद कोरे, संजय बेळगावकर वगैरे हे सगळे होते आणि त्या सगळ्यांनी एकत्र येऊन जुन्या सगळ्यांना एकत्र केलं आणि आजची ही टुर्नामेंट स्टेट लेवलची इथं भरते आहे। ही जी टुर्नामेंट आहे ती स्टेट लेवलची आहे, कर्नाटका स्टेट लेवलची आणि ह्याच्यात निमंत्रित संघ आहे, संघ भाग घेत आहे। 8 संघांचा सहभाग ह्या टुर्नामेंटमध्ये आहे आणि ह्या 8 संघांची लीग आणि नॉकआउट अशा पद्धतीनं ही स्पर्धा होत आहे। लीगचे साधारणतः 12 मॅचेस होतील आणि त्याच्यानंतर नॉकआउटचे साधारणतः 4 मॅचेस होतील। आजपासून, आज सकाळी 8 वाजल्यापासून ह्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत तिथं संभाजी उद्यानावर आणि आज संध्याकाळपर्यंत, संध्याकाळी उद्घाटनाचा समारंभ होईल आणि रात्री फ्लडलाईटमध्ये उरलेल्या मॅचेस खेळवल्या जातील। उद्या सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी नॉकआउट सामने होतील आणि संध्याकाळी फायनल मॅच, सेमीफायनल आणि फायनल मॅचेस होतील। त्यासाठी कॅश प्राइजेस विनरला 25,000 आहे, त्याच्यानंतर सेकंड प्लेसला 15,000 आहे आणि थर्ड प्लेसला 10,000। त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल प्राइजेस पण याच्यात भरपूर आहे। मी ह्या साधना क्रीडा केंद्राच्या नवीन टीमचं अभिनंदन करतो कारण सुप्तावस्थेत गेलेला हा खेळ आणि ही साधना क्रीडा केंद्राची कार्यकारिणी त्यांनी परत ऊर्जितावस्थेत आणली आणि ह्या टुर्नामेंटच्या निमित्तानं आमचे जुने आणि नवे खेळाडू सगळे इथं जमलेले आहेत आणि हे 2 दिवस ते सगळे एकत्र होतील आणि भविष्यात साधना क्रीडा केंद्राची वाटचाल काय होईल याविषयी ते चर्चा करतील। आपलं नाव? मी श्रीकांत मोरे। मी साधना क्रीडा केंद्राचा जुना खेळाडू युनिव्हर्सिटी स्टेट लेवलवर, त्याच्यानंतर मी गोव्यात गेलो आणि गोवा खो खो असोसिएशनचा मी प्रदीर्घ काळ सेक्रेटरी होतो, त्याचबरोबर खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचा मी पदाधिकारी होतो आणि निरनिराळ्या समित्या ज्या खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या असतात, त्याच्यात टेक्निकल कमिटी, रेफरी बोर्ड, टुर्नामेंट कमिटी,
याच्यावर मी काम केलेलं आहे आणि अलीकडच्या काळात मी रिटायर. साधना क्रीडा संघाचे अध्यक्ष बुडा चेअरमन संजय बेळगावकर, सतीश बाचीकर, विवेक पाटील, अशोक हलगेकर सह यावेळी अन्य उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.